So mama gayla alay. हॅलो हाय हॅलो स्वामी चाललो बाहेर मामा कुठे नेते बघ. अनप्लॅन्ड ट्रिप होती आणि आम्ही आता आलो आहे महडला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. जसं की आज गौरा गणपती आले तर आम्ही आलो आहे महडला बाप्पाचं दर्शन घ्यायला. ॲक्च्युली खूप वर्षानंतर आलो आहे आम्ही, म्हणजे मी आणि मम्मी. आठवत पण नाही लास्ट आम्ही कधी आलो होतो. सो खूप वर्षांनी आलो आहे. इवन आज माझा उपवास पण आहे. सो चला, गर्दी तर असेलच, लेट्स सी किती गर्दी. इथून लाईन स्टार्ट आहे आणि तिथे मंदिर आहे. सो खूप सारी लाईन आहे. आय थिंक सो एक दोन तास लाईनीतच जातील. सो आम्ही विचार केला की आम्ही मुख दर्शन घेतो आणि रिटर्न जातो. एवढी सारी लाईन आहे दर्शनासाठी. सो आमचं मुखदर्शन घेऊन पण झालं. आता ॲज युजल दुकानं दिसली की तिथे गेलंच पाहिजे काहीतरी खायला. सो ते पापड बघताय. खूप सारी गर्दी आहे. ॲक्च्युली खूप टाईम लागला असता म्हणून आम्ही मुखदर्शन घेतलं. ॲक्च्युली हा आमचा अनप्लॅन होता, काही ठरवलेलं नव्हतं. सो फायनली मला दर्शन भेटलं आतमध्ये जाऊन. जसं तुम्ही बोलले आम्ही मुख दर्शन घेणार होतो, बट मला ॲटलिस्ट मला एक केलं तरी आतमध्ये जायला परमिशन भेटली. सो मला तर दर्शन भेटलं देवाच्या पायाशी जाऊन. सो खूप भारी वाटलं ॲक्च्युली की मला मम्मी मावशीला आणि मामाला नाही एंट्री दिली, मला याच एंट्री दिली एकटीला. मामामुळे मला आतमध्ये जाता आलं. सो थँक्यू मामा. आणि छान झालं दर्शन. गर्दी होती बट मला याच आजमध्ये गर्दी नाही भेटली. सो छान वाटलं दर्शन घेऊन. तर आता पुढे काय आहे, पुढे काय असणार आहे, नो आयडिया. लेट्स सी आम्ही कुठे जातो आहे. सो यू पीपल स्टे ट्यून. Thank you.
सो आम्ही महडवरनं निघालो आणि आम्ही आता स्टॉप घेतलाय. आम्ही थांबलो आहे CNG भरायला. येता येता बघत होतो बट नाही भेटला आम्हाला. सो खूप सारे आज CNG बंद आहेत. आय डोंट नो व्हाय. तर इथेच कुठेतरी आहे. सो आम्ही थांबलो CNG भरायला. CNG भरून पण नेक्स्ट कुठेतरी जायचं आहे. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे समजेलच. सो यू पीपल प्लीज स्टे ट्यून. जे अनप्लॅन्ड असतात आपले ट्रिप ते सक्सेस होतात. सो आम्ही आलो आहे आता पळसदरीला स्वामींच्या मठात जे कर्जतला आहे. सो आम्ही आलो आहे पळसदरीला. आमचं दर्शन घेऊन ॲज सच काय आमचं प्लॅनिंग नव्हतं. आय मीन काहीच प्लॅनिंग नव्हतं की इथे सुद्धा यायचं आहे. बट नशिबात होतं आजच्या दिवशी. तर फायनली आम्ही आज पळसदरीला आलो. ॲक्च्युली खूप दिवसांपासून इच्छा होती की जायचं आहे बट योग म्हणतात तो येत नव्हता. बट आज फायनली आम्ही आलो स्वामींच्या मठात आणि खूप मस्त दर्शन झालं. तुम्ही तर बघितलंच असेल की गर्दी बिलकुल नव्हती. इवन काहीच गर्दी नव्हती. आपले नॉर्मल पीपल असतात तेवढंच होतं. सो छान वाटलं, मस्त वाटलं दर्शन घेऊन आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन पण खूप छान वाटलं. सो लेट सी आता पुढे कुठे जायचं आहे. कुठेतरी जाणं आहेच. सो कुठे जाणार आहोत हे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. सो त्याच्यावरच लावायचं का स्टिक असतात? नाही त्याला खाल्ली आहे पण. ओ हो का, नाही माहिती मला. रिक्षात गणपती लावलाय तो किती वर्ष आली? 7 वर्ष झाली. अजून तसंच तसंच आहे. मम्मी लावतीये स्वामींची मूर्ती. स्वामी यशस्वी. मोठी गाडी येऊ दे. हे कुठे ठेवू? सो आम्ही आलोय ठाकरे हॉटेलला जे कर्जतला फेमस आहे. माझा आणि मामाचा उपवास आहे. माझा आणि मामाचा उपवास आहे. सो आम्ही तर इथे काही खाऊ नाही शकत बट चहा प्यायचा आहे कारण दुपारी निघालोय. तेव्हापासून काही खाल्लंच नव्हतं. सो चहा पिणार आहोत आणि इकडची भजी वडापाव फेमस असतं. मी पण खाल्लं या आधी. सो मी विचार केला की मी घरी जाऊन घरी जाऊन खाईन उपवास सोडताना. सो आता मी इथून पार्सल घेतेय आणि मम्मी मावशी इथेच खात आहेत. मी आणि मामा नाही खाणार. वडापाव
सोया तुम्ही गाडीत खाताय काय सांगितलं तुम्ही? वडापाव वडापाव. म्हणजे माझा विचारच नाही करत आहे जरासा पण. उपवास आहे पोरीचा. दोघी मस्त खातायत आणि मी बघू नाही शकत आहे. इव्हन वास पडणे मला सहन होत आहे. मामा आपला जरा पण विचार नाही करत बघ या दोघी. असू दे असू दे असू दे. गाणी पण असं लागलंय ऐका. सब मेरे नसीब वडापाव ही नाही आहे. इनके नसीब में वडापाव. की शुरुआत की है उनके लिए ये खास सॉन्ग. एकदम पक्का दोन केले. स्वामी आलोय महालक्ष्मी स्वयंभू महालक्ष्मी मंदिरात वेणगावला जे कर्जतला आहे. ऍक्च्युली आम्ही आलोय लेट. आम्हाला लेट झालंय सो मंदिर पण बंद झालंय. तर आम्ही प्लॅन केला की आम्ही नवरात्रीत येऊ. स्वामी आता बाहेरूनच दर्शन घेतो. स्वयंभू महालक्ष्मी देवीचं मंदिर 15 बसतोय. ती महत्वाची आहे भजी. बाय. बाय 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 बाय. परत भेटू कधीतरी. येस. उदबत्तीचा वास छान आहे. चला नाही फ्रेश वगैरे झालो. आणि जेव्हा गाडीत होतो तेव्हा लक्षातच नाही आलं की मामा आणि मावशीला जेवायला बोलवायचं सांगायचं. सो घरी वगैरे आलो फ्रेश झालो. जेवण करताना आठवण आली की अरे आपण त्यांना जेवायलाच नाही बोलवलं. सो लगेच त्यांना फोन केला ते इथेच होते. तर आता मावशी आणि मामा आले घरी. सो आम्ही आता पटकन जेवण करून घेतो. ऍक्च्युली आता वाजलेत 9. सो जेवण होईपर्यंत लेट होईल. आणि माझा आणि मामाचा उपवास आहे. सो आम्हाला खूप भूक लागली आहे. तर पटकन जेवण करून घेतो. सो मी तुम्हाला आता डायरेक्ट थोड्या वेळाने भेटते. जेवण झालेलं आहे. नैवेद्यसुद्धा दाखवलं. आता आम्ही बसतो जेवायला. बाय बाय. या परत. तुझा ऑक्टोबर महिना नको म्हणते. मला सुट्टी
बाय। सो दी डे हॅज कम टू दी एंड। जेवण वगैरे झालं, गप्पा गोष्टी झाल्या आणि मावशी मामा आता त्यांच्या घरी गेले। सकाळपासून ॲज सच काय प्लॅनिंग नव्हतं ॲक्च्युली। आज गौरा गणपती बसल्या सगळ्यांना माहितीच आहे। सो मी विचार केला की सकाळी जाईन मी गणपती बाप्पाचं, जे पनवेलचे मंडळाचे गौरा गणपती आहेत त्यांचं दर्शन घ्यायला मम्मीसोबत। बट सकाळी पॉसिबल नाही झालं कारण सकाळी लेट उठले, सो सगळं लेट झालं। मग मी विचार केला की मी संध्याकाळी जाईन। बट दुपारीच मामाचा फोन आला की चला आपल्याला बाहेर जायचं आहे। सो आम्ही तिकडे गेलो आणि मला हे अनएक्सपेक्टेड होतं की मी महडला जाईन, कारण खूप वर्ष झाली मी गेली नव्हती। सो मामामुळे मला ॲटलिस्ट गणपतीचं दर्शन तरी भेटलं आणि इवन पळसदरीला सुद्धा। ते म्हणतात ना की योग असावा लागतो त्या गोष्टीसाठी, सो फायनली आज तो योग आला। आणि थँक्यू मामाला मावशीला की त्यांच्यामुळे आम्हाला आज दर्शन भेटलं। सो आता खूप लोक मामाला ओळखत नसतील। मामा हा मम्मीने मानलेला भाऊ आहे। मामा लहानपणापासूनच आमच्या घरी यायचा, म्हणजे आजीने त्याला त्याचा दुसरा मुलगा मानला होता। सो लहानपणापासूनच त्यांचं रिलेशन आहे आणि ते अजूनही कंटिन्यू आहे। माझा मामा आता सख्खा मामा आता नाही आहे, बट हाही सख्ख्यासारखाच आहे। सो त्या मामानंतर मी ह्या मामाला मानते। आणि मावशी मम्मीची बेस्ट फ्रेंड आहे, आय थिंक सो कॉलेज पासून ते बेस्ट फ्रेंड आहेत। सो असं त्यांचं ते सर्वांचं रिलेशन आहे। आणि अजून दोघे जणी आहेत बट त्या आज नाही आल्या बिकॉज ऑफ जॉबमुळे। सो बघू आता नेक्स्ट टाईम काय प्लॅन होतात। आपण हे असं जसं ठरवतो की आपण असं करूया तसं करूया, बट प्लॅननुसार काही गोष्टी होत नाही। सो जे आपण अनप्लॅन असतात तेच चांगलं असतं। सो लेट सी आता कधी भेटणं होतं आहे। मी तर वाटतच बघत असते की आम्ही कधी परत एकदा सगळेजणं भेटतो आहे। सो येस, आता सगळेजणं त्यांच्या म्हणजे मामा मावशी त्यांच्या घरी गेलेत। नेक्स्ट टाईम आम्ही भेटू तर आम्ही सर्व भेटू। मम्मीचे अजून दोन फ्रेंड आहेत जसं की मी बोलले, तर त्या नव्हत्या, तर त्यांनासुद्धा आपण नेक्स्ट टाईम भेटू। आणि इवन आम्ही अनुश्रीताईला सुद्धा मिस केलं। सो येस, नेक्स्ट टाईम भेटू तेव्हा सगळेच फॅमिली भेटू। तर बघू आता ते कधी होतं आहे, ते कधी शक्य होत आहेत त्या गोष्टी। सो यस, दॅट्स इट फॉर टुडे। बघू आता नेक्स्ट व्लॉग काय असणार आहे, काही आयडिया नाही आहे। सो यू पीपल स्टे ट्यून। तर चला भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय, टेक केअर अँड गुड नाईट।